रामकृष्ण हरी मंडळी। तर आज आपण चाललेलो आहोत पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला। अगोदर रोहित सर आपल्याला सगळं माहिती देतील आपण कुठे चाललोय काय। रोहित सरांनी सगळा प्लॅन केलेला आहे, कायच तयारी नव्हती। काल रोहित सरांचा रात्री फोन आला आणि आम्ही ठरवलं की बाबा आज आपण जायचं। मी 10 तारखेला जाणारच होतो कसल्याही परिस्थितीत, कारण 2 वर्ष झालं पांडुरंगाच्या दर्शनाला आपण गेलेलो नव्हतो, त्यामुळे यावर्षी 100% जाणार होतो। रोहित कसं कसं प्लॅन आहे काय काय सांगशील? रामकृष्णारी माऊली संत पाऊले साजिरी गंगाली अम्मावरी, जेथे उडे रजधुळी तेथे करावे आंघोळी, या अभंगाप्रमाणे आज आम्ही सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघालोय। काही दिवसापूर्वीच देहूवरून तुकाराम महाराजांची आणि आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाले आणि ती आज माऊलींची पालखी वाकरीमध्ये रिंगण होणार आहे आणि संतांच्या पावलांची पायधुळीनं आंघोळ करण्यासाठी आम्ही सर्वजण निघालोय। मुळात हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय या काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत। वर्षभर आम्ही धारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना वारकरी संप्रदायापासून सुद्धा किंचितही दूर जात नाही। खरं तर हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे की आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास, आपले आदर्श ह्यांचा अत्यंत टोकाचा अभिमान, याचं नाव हिंदुत्व। आणि ही आपली वारकऱ्यांची धारकऱ्यांची परंपरा आहे। हे हिंदुत्व जे आहे ना, हे सांगण्यापुरतं झालं, पण आज आम्ही हिंदुत्व खऱ्या अर्थानं जगण्यासाठी आज माऊलींच्या रिंगणावरती निघालोय। अद्भुत असा सोहळा अनुभवण्यासाठी आणि लाखो वैष्णवांच्या मेळ्यात स्वतःमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा गजर करण्यासाठी आज आम्ही सर्वजण वाखरीच्या दिशेने निघालोय। आमच्याबरोबर दादा फौजी, वैभवदादा, रोहित काका, सिद्धार्थ साळुंके, त्याचबरोबर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्याबरोबर संकेत महाराज आहेत। खरं तर मूर्ती लहान पण कीर्तिमान असे हे आमचं व्यक्तिमत्व आहे। खरं तर खूप लहान वयामध्ये त्यांनी म्हणजे आज आम्हाला खऱ्या अर्थानं जर कुणी वारकरी संप्रदायाचं मार्गदर्शन कोण असेल तर ते म्हणजे आमचे संकेत आहेत। तर अशा तऱ्हेने आज आम्ही निघालोय, आता प्रवासात आहे। नंतर पहिल्यांदाच भेट झाली बरं का आमची त्यांची, बावधनच्या बगाडाच्या वेळेस पण भेटलो होतो यांना। तर मंडळी आम्ही शेवटी अखेर वाकरी येथे पोहोचलेलो आहे आणि माग आमचे सगळे वारकरी धारकरी आम्ही सगळे चालत चाललेलो आहे, रिंगणाच्या दिशेने चाललेलो आहे। चालत किती किलोमीटर आहे? 2.5 किलोमीटर आम्हाला अजून जायचं आहे। तर या ठिकाणी 2 दिवस अगोदर पोहोचलेले विकास बाबा सुद्धा आमच्यासोबत असतील। आज वाकरीचं रिंगण तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यानंतर सविस्तर माहिती म्हणजे माऊलींची पालखी असेल आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी पालखी आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडं जाणून घेणार आहोत तिथं रिंगणावरती गेल्यानंतर। पाऊस पडायला लागलाय मंडळी, थांबायचं का नाही? लय जोरात भिजलोय राव, हे थांब रे, थांब बाबा इच्छा का कुठं थांबायचं इथं इच्छा का भिजलो भिजलो मंडळी बाबा छत्री छत्री आयुष्य पडलंय मोठा डकार पाऊस आला बरं का। जाता जाता म्हणजे थोडक्यात आला पावसानं, एवढा पाऊस आहे इथं पुसतो आणि परत शूटिंग घेतो। हो का कसला पाऊस आहे, कॅमेरा पडायला लागलाय। हो का जेवण चाललंय, भाकरी बनवायचं चाललेत वाटत। जेवताय का तू? कोण जेवतोय दादा? जेवण बनवायचं चाललंय का? आयुष्य पदो त्यातल्यात मावशी त्या हे करते किंवा आपला कॅमेरा आहे बरं का पाण्यातला, तोपर्यंत आपण मोबाईलवरच करतो। रामकृष्ण हरे हे असतोय बघा धारकरी वारकऱ्यांचा एक संगम, म्हणजे आपल्या भेटीगाठी एकमेकांच्या पाया पडण्याची परंपरा आहे। मोठं बारखं बघितलं जात नाही तर रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण
रामकृष्ण रे बाबा रामकृष्ण बोला रामकृष्ण रे थांबा तुम्ही थांबा तर कुठलाही भेदाभेद केला जात नाही सगळे बारीक मोठे सगळ्यांच्या पाया पडले जात आपल्या सोबत आहेत मंडळी संकेत खरंच म्हणजे मूर्ती लहानपण कीर्तिमान वयान खूप लहान आहे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी तरी संकेत माऊलींच्या पालखी सोबत आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत माणसं किती असतात तो साधारणतः सोबत 3.5-4 लाख वारकरी असतात माऊलींच्या पालखी सोबत आणि तुकाराम महाराजांच्या सोबत 3.5-4.5 तेवढेच अरे बापरे म्हणजे 6-7 लाख लोक या दोन्ही पालख्यांबरोबर असतात म्हणजे छोट्या मोठ्या ज्या पालख्या येतात त्या वेगवेगळ्या त्यांची वारकरी वारकरी वेगळी ओके ओके म्हणजे टोटल शेवटी आषाढीच्या दिवशी जे वारकरी येतात किंवा धारकरी असतील किंवा संबंध महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून जी लोक येतात ते साधारण किती लोक असतील तरी अंदाज असं सांगता येत नाही पण नजर जाईल तिथपर्यंत माणसांची गर्दी अशी कायमस्वरूपी रात्र ओके म्हणजे 10 लाखाच्या आसपास तर 10 लाखाच्या आसपास सहज तर मंडळी एक आम्ही एक संवाद करत चाललो होतो 2.5 किलोमीटरचं अंतर आम्हाला पूर्ण करून वाकरीच्या रिंगणावरती जायचंय त्यामुळे आम्ही निघालोय सगळे रिंगणावरती सुद्धा गेल्यानंतर तिथले सगळे जे फुटेज आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही तर मंडळी असाच व्हिडिओ बघत राहा तर मंडळी हा आहे पुढचा पूल याच्यावरून पालखी म्हणजे पालखी येते बघा पालखी येते इकडून पुण्यावरून तिकडे पंढरपूरला पालखी येते पंढरपूरला जाणार रोड तर पुढचा चौक आहे हा ब्रिज आहे तो तर मी छत्रपती संभाजी महाराज ब्रिज आहे इकडून पालखी येते इथं बाजीराव वीरमोनी इकडे आहे इकडच्या साईडला ते आपण नंतर दाखवणार आहोत तुम्हाला आता आपण गडबडीत आहे थोडा आपल्याला उशीर झालेला आहे पोचायला त्यामुळे आपण निघालेलं गर्दी बघू शकता पुढे किती आहे पुढच्या बाजूला अरे हिलाव्या का डोक्याला लावूया की गर्दी बघा मंडळी किती आहे इथं पालखी येणार आता इथं पालखी येते ना पण ते शूटिंग घे इकडे मला ना घेऊ माऊली तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो पूल आहे बाजीराव विरेजवळ तिथं आहे बाजीराव हे मागच्या बाजूला आहे तिथं आपण पोहोचलेलो आहे आता तुम्हाला इथलं पहिलं रिंगण दाखवलं परत आपण बाजीराव विरेकडे जाणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी लावून घेऊया आपण त्याशिवाय जरा वार जाण्यासारखं वाटत नाही रुपाबाद मंडळी आपण आता वारीकडे रिंगणाकडे जाऊया तर एवढ्या गर्दीतून आपण चाललेलो आहे आत्ता आम्ही लाईन केलेली आहे जाता येत नाही सगळे वारकरी इथं बघू शकताय तुम्ही इथून पुढे मार्ग करण्याचा प्रयत्न होतोय पण मार्ग मिळणार नाही चला 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 मंडळी 50 रुपयाने मजे येते वारकरी हो बाबा बाबा इथं पुढं मात्र तर दिंडी इथं हरिपाठ चालू आहे पुढच्या बाजूला त्याचा नजारा तुम्हाला दाखवतो आता असं सुख नाही मंडळी कुठं यायचं पावसात पाऊस पडला आता ज्येष्ठ हा घेतोय तर मंडळी आता उभं रिंगण या ठिकाणी चालू होणार आहे तसं या ठिकाणी बघू शकताय तुम्ही उभं रिंगण रिंगण संपन्न होईल चालू होईल आता
रोड आहे. तुमच्या कॅमेरा आहे ज्ञान बात करम. या ठिकाणी मंडळी वाकरे येथील उभं रिंगण संपन्न झालेलं आहे. आता या ठिकाणी बघू शकता किती गर्दी या ठिकाणी होत आहे. वाकरे येथील उभं रिंगण संपन्न झालेलं आहे आता, आणि आता जे गोल रिंगण आहे ते बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. खूप चिक्कल आहे, घसर पडलो तर या ठिकाणी पडिकाच्या बाजूला आम्ही चाललेलो आहे. या ठिकाणी माऊली जरा साहेब द्या, निघालेलं आहे वा गर्दी, तुफान गर्दी. मी तुम्हाला दाखवेन आता लगेच, अँब्युलन्स सुद्धा लावलेले आहे. कुणाला काही इमर्जन्सी लागलं तर पाऊस बिऊस पडलेला आहे पूर्ण, आणि वारकऱ्यांसाठी उलट पाऊस पडला तर व्यत्यय येत नाही बरं का, कारण की त्यांना खूप भारी वाटतं. या ठिकाणी चिखलात सगळे रमून जातात बघू शकता मागच्या बाजूला. तर या ठिकाणी हे आनंद वेगळाच असतो मंडळी, बघू शकताय तुम्ही. इथं पूर्ण वारकरी चिखलामध्ये न्हाऊन गेलेले आहेत. इथं बघताय आपलं खरंच भाग्य मानावं लागेल, कारण की आत कुणालाही यायला मिळत नाही. तर काय सांगू शकाल आपल्या आता, आता कसं असतं, आता दिंड्या किती आहेत आता टोटल? मोठे मोठे दिंड्या, चारही दिंड्या असतात, त्या गेल्या का दिंड्या पुढं?